नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पिक एंड रेड यूट्यूब चॅनलवरती। सो आजचा जो टॉपिक आहे हा खूप महत्त्वाचा आणि हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुमच्यासाठी। सोशल मीडिया क्रिएटिव्ह ज्यावेळेस बनवतो आपण, फोटोशॉप असू देत किंवा इलस्ट्रेटर, कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बनवताना कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही काळजीपूर्वक त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बघणं गरजेचं आहे। सो या व्हिडिओमध्ये मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये ज्या काही गोष्टी मी ऑब्झर्व केल्या, ज्या काही गोष्टी मी शिकलो आणि त्या मला वाटत आहेत की तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अशा सोशल मीडियाच्या 10 टिप्स देणार आहे की त्याची हेल्प तुम्हाला सोशल मीडिया क्रिएटिव्ह बनवत असताना ही नक्कीच होणार आहे। सो आपण बघूयात की अशा कोणत्या टिप्स आहेत की ज्या तुम्हाला सोशल मीडिया डिझायनिंग बनवत असताना त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। सो सर्वात महत्त्वाचा फॅक्टर, कीप इट सिंपल। क्रिएटिव्ह ज्यावेळेस तुम्ही बनवणार आहात ना मित्रांनो, त्यावेळेस एकदम सिंपल क्रिएटिव्ह बनवा। जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजवरती जर माझ्या डेली पोस्ट बघत असाल तर एकदम सिंपल असं एक फॉर्मॅट माझा सेट केलेला आहे। त्या फॉर्मॅटमध्येच मी एडिट करतोय आणि त्या फॉर्मॅटमध्येच मी जे काही कंटेंट असेल किंवा जे काही माहिती असेल मी माझ्या व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। आणि इव्हन हे मी माझ्यासाठीच नाही तर माझ्या क्लायंट्ससाठीही मी याच टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करतो। कारण काय, ज्यावेळेस तुम्ही क्रिएटिव्ह एकदम सिंपल बनवता ना, तर इथे टेक्स्ट बघा, जी माहिती मला व्ह्यूअर्सला द्यायची आहे, जी माहिती मला स्टुडंटला द्यायची आहे, ती माहिती एकदम पद्धतशीर माझ्या व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचते। सो आपल्यालाही डिझायनिंगमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण डिझायनिंग स्वतःसाठी नाही बनवत आहोत, दुसऱ्यांसाठी बनवत असताना त्यांना काय जी व्हॅल्यू द्यायची, त्या मागचा थॉट प्रोसेस जो आहे किंवा मग एखादा कंटेंट असेल। तर इथे जर तुम्ही बघत असाल तर मी एक सिंपल एक आयकॉन टाकलेला आहे, 3D आयकॉन, आणि एक फॉर्मॅट, एक प्रोफेशनल फॉर्मॅट जो आहे तर तो मी माझ्या क्रिएटिव्ह पोस्टचा बनवलेला आहे। आणि याच पद्धतीने पूर्ण पोस्ट ज्या आहेत आपल्या इंस्टाग्रामवरती जर तुम्ही बघत असाल तर मी याच पद्धतीने टाकतो, ठीक आहे। फर्स्ट टिप, कीप इट सिंपल। तुम्हाला क्रिएटिव्ह बनवत असताना एकदम सिंपल बनवायचं, जास्त कॉम्प्लिकेटेड करायला जाऊ नका, त्यामध्ये जास्त काहीतरी घिचडमिचड करत बसू नका ज्यावर सोशल मीडियावरती, कारण की जो व्हिवर आहे तो आपल्याला काहीतरी सेकंदापुरता मिळतो। म्हणजे स्क्रोल डाऊन करतायत तर व्ह्यूअर्स आपल्याला एका गोष्टीमुळे थांबू शकतो की इथे एकदम सिंपल आणि इथे काहीतरी व्हॅल्यू मिळू शकते असं व्ह्यूअर्सच्या मनामध्ये यायला पाहिजे। त्याच्यासाठीच आपण एकदम सिंपल आणि त्या काही सेकंदामध्ये त्याला त्या आडमागं जी व्हॅल्यू तुम्हाला द्यायची, ती इन्फॉर्मेशन द्यायची, ती त्याला एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये कळणं खूप गरजेचं आहे, ओके। त्याच्यानंतरची जी टीप आहे ती आहे रंग पॅलेट वापरा, कारण की जो तुमचा कलर कोड आहे, जो तुमचा कलर पॅलेट आहे, कलर पॅलेटलाच अनुसरून कलर्स घ्या। सो याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर एक सेपरेटली व्हिडिओ आहे की कलर कसा चूज करायचा। मी कॅनवाच्या सिरीजमध्ये मी पर्सनली कुठनं कलर्स चूज करतो तेही पूर्ण घेतलेलं आहे। तेही जमत नसेल तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, तुमचे जे लोगो ब्रँड कलर आहेत त्यांच्या रिलेटेड शेड्स यूज करा। जसं की फॉर एक्झाम्पल, मला माहिती होतं की इंस्टाग्रामवरती ज्यावेळेस मी लाईव्ह येणार आहे, सॉरी, सो त्यावेळेस मी काय करणार आहे की तिथे सिंपल कलर्स टाकून चालणार नाही आहे। का? कारण की इंस्टाग्रामचं ऑलरेडी ग्रेडियंट शेड्स आहेत, सो मलाही त्यांच्याच रिलेटेड कलर कोड माझा स्वतःचा यूज करायचा होता। सो दॅट्स वाय मी जो आहे तर तो ग्रेडियंट मी माझ्या पद्धतीने घेतलेला आहे, ओके। जो ब्रँड कलर लाही माझं रिप्रेझेंट करतोय, सो दॅट्स वाय कलर चूज करत असताना कलर कोड, कलर पॅलेटचा नक्की यूज करत चला, ठीक आहे। सो थर्ड थिंग इज की टायपोग्राफीवरती नियंत्रण ठेवा। टायपोग्राफीवरती नियंत्रण का ठेवायचं आहे, टायपोग्राफी आपण जर खूपच करत गेलो ना तर ती खूप घिचडमिचड दिसते। सो जर तुम्ही इथे बघितलं ओव्हरऑल, फियर हायरिंग या दोन गोष्टींमध्येच मी टायपोग्राफी केली आहे, ती काही कॅलिओग्राफी केली आहे तर ती दोन टेक्स्टमध्येच केलेली आहे, ओके। सो मला तो जो पार्ट आहे
तो तेवढाच हायलाईट करायचा आहे. आणि मेक शुअर ज्यावेळेस तुम्ही क्रिएटिव्ह बनवत असाल त्यावेळेस ज्या पार्टला तुम्हाला हायलाइटेड पार्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल, हायलाइटेड पार्ट तुम्हाला ज्यावेळेस करायचं असेल तर ते काहीतरी वर्ड्स पुरताच करत चला. ओके, सो जर मी पूर्ण हे जर गिचड बिचड करत बसलो असतो तर त्याच्या मागनं मला जे काही व्ह्यूअरला माझ्या दाखवायचं आहे तर ते मॅसेज त्याला इनडायरेक्टली गेला नसता. सो इथे तो डायरेक्टली आल्यानंतर वरचा कंटेंट वाचतो. ठीक आहे, सो या पद्धतीने सिंपल टायपोग्राफी तुम्ही करू शकता. ती फॉन्टमधनं होऊ शकते, तुम्ही कलरमधनंही यूज करू शकता, किंवा बॅकग्राऊंडला जर तुम्हाला काही यूज करायचं असेल तेही तुम्ही यूज करू शकता. अशा पद्धतीने आपण मल्टिपल टायपोग्राफिक्स आपण करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की तो आहे सेव युअर टाईम. याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर मी पर्सनली तरी सांगतोय की तुम्ही टेम्पलेट्सचा यूज करा. मी असं नाही म्हणणार आहे की तुम्ही फक्त टेम्पलेट्सच यूज करा, तुम्ही स्वतःही क्रिएटिव्ह करा. पण फॉर एक्झाम्पल तुमचा क्लायंट, तुमचा बॉस तुमच्या समोर आला आणि मला हे 10-5 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये डिझाईन पाहिजे, असं भरपूर वेळेस होतं. 20 मिनिटांमध्ये, अर्धा तासामध्ये, 1 तासामध्ये, ज्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन्स तयार करायच्या असतात ना, तो त्यावेळेस तुम्ही टेम्पलेट बेसवरती ही डिझाईन बनवा. काय करा, ज्यावेळेस तुमच्याकडे टाईम फ्री टाईम असेल ना तर त्यावेळेस मल्टिपल टेम्पलेट्स डिझाईन करा, स्वतः डिझाईन करा, किंवा मग फ्री पिक आहे एनिवेअर, तुम्ही कुठनंही डाउनलोड करू शकता. सो ते जे सॉफ्टवेअर्स, ते जे वेबसाईट्स आहेत तिथनं तुम्ही टेम्पलेट्स डाउनलोड करा आणि एक फॉर्मॅट तुमचा सेट करा. जसा मी माझा पर्सनली केला आहे की तो फॉर्मॅट, त्याच फॉर्मॅटमध्ये मी इन्फॉर्मेशन देतो, त्याच फॉर्मॅटमध्ये मी क्रिएटिव्स बनवतो. सो तो जो फॉर्मॅट आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे तुमच्या पर्टिक्युलर ब्रँडसाठी. तो जो फॉर्मॅट एकदा बघितला की तुमचा व्ह्यूअर्स जो आहे तर त्याला ते कळायला पाहिजे की हे या ब्रँडचंच पोस्ट आहे. ओके, सो तुम्ही टेम्पलेट बेसवरतीही ज्यावेळेस तुम्ही जॉब पर्सन असाल तर जॉब पर्सन हा माझ्या माहितीच चौतरी पूर्ण वेळ हा डिझायनिंगमध्ये असणारा माणूस हा प्रत्येक वेळेसच क्रिएटिव्ह नाही करू शकत, टू बी व्हेरी ऑनेस्ट जर सांगायचं झालं तर. कारण काय की प्रत्येक टायमाला कुठलं क्रिएटिव्हिटी येणार यार. डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये जर असाल तर तुम्हाला एका दिवसामध्ये 10-15 डिझाईन मागतात, ते कसं काय होऊ शकतं? सो याच्यासाठी एक सिंपल मी पर्सनली तरी फॉर्म्युला यूज करतो, माझ्याकडे जेवढा टाईम असेल त्या टायमांच्या मध्ये मी माझ्या साईडने जे काही एखादा क्लायंट आला की त्याचे 10-12 टेम्पलेट्स मी डिझाईन करून ठेवतो ते माझ्या पद्धतीने. आणि ते जे टेम्पलेट्स आहेत ते मी स्वतः त्याच्यामध्ये थोडंसं मायनर एडिट करून मी माझं देतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, आधी टेम्पलेट्स डिझाईन करायचे तुमच्या पद्धतीने. आणि ते टेम्पलेट्स मल्टिपल असू शकतात, इथे जर तुम्ही बघितलं याचा फॉर्मॅट वेगळा, याचा फॉर्मॅट वेगळा, याचा फॉर्मॅट वेगळा आहे. सो अशा मल्टिपल फॉर्मॅट्समध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने जे आहे तर ते डिझाईन तयार करा. आणि टाईम वाचवण्यासाठी तुम्हाला ही तर सर्वात महत्त्वाची मेथड आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट जी आहे ही माझी पर्सनल आहे. बऱ्याच जणांना माझ्या अपोजिटही वाटू शकतो, त्यांची थॉट प्रोसेस ती त्यांची असू शकते की त्यांना स्वतःला डिझाईन क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे असेल तर ते ऑफकोर्स ते नेहमीच क्रिएटिव्ह असू शकतात. सो जर एखादा जॉब पर्सन ज्याबद्दल मी बोलतो तो नेहमीच क्रिएटिव्ह नसू शकतो. ठीक आहे, सो त्याच्यासाठी ती गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे जेवढा काही टाईम आहे, क्लायंट एखादा एका दिवशी नसेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतः टेम्पलेट डिझाईन करून ठेवा आणि यू कॅन यूज अ टेम्पलेट. त्याच्यानंतरची जी सर्वात महत्त्वाची टीप आहे की जेवढा होईल तेवढा पांढरा रंग वापरा, किंवा पांढरा रंग इन द सेन्स की तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही आहे तर ते एकदम मोकळा मोकळा स्पेस तिथे यूज करा. कारण काय, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर एका क्रिएटिव्हिटीमध्ये एक सिंपल फॉर्मॅट असतो, जसं की मला दाखवायचं होतं की तुम्ही गुगलवरती सर्च करताय की मला इनडिझाईन सॉफ्टवेअर हे कुठनं शिकायला मिळेल, फोटोशॉप हे सॉफ्टवेअर कुठनं शिकायला मिळेल मराठीमध्ये. सो तो जो फॉर्मॅट आहे तो मी एक फिक्स केला होता आणि इथे तुम्हाला फक्त छोट्या फॉर्मॅटमध्ये एक दिसेल की मराठी इनडिझाईन सॉफ्टवेअर कसे शिकायचे हे समोरच्या पोस्टमध्ये. सो एकदम सिंपल आहे आणि जेवढं होईल तेवढं मी व्हाईट स्पेस जो आहे तर तो मी रिकामा सोडलेला आहे. ओके,
सो या पद्धतीने तुम्ही एक व्हाईट स्पेस नेहमी सोडत चला, जेवढं होईल तेवढं. ज्यावेळेस तुम्ही क्रिएटिव्ह बनवता आणि त्या पार्टमध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर मॅसेज द्यायचा, तर त्या पार्टमध्ये कॉन्सन्ट्रेट, डायरेक्टली व्ह्यूअर्सला दिसायला पाहिजे तिथे काय आहे त्या पोस्टमध्ये, ठीक आहे. सो त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, यूज डिझाईन एलिमेंट्स. दरडो हे जे छोटे छोटे एलिमेंट्स आहेत ना, हे खूप डिझायनिंगमध्ये अप्रिशिएटिंग वाटतात की तुम्हाला डिझायनिंग त्याच्याशिवाय केली आहे असं तर बऱ्याच जणांना वाटत नाही. की पर्टिक्युलर एखादा क्लायंट असतो की जिथे तुम्हाला मल्टिपल त्याला इक्विपमेंट्स एलिमेंट्स त्याला लागतातच. सो अशा टायमिंगला तुम्हाला काय करायचं आहे की मल्टिपल फील्ड रिलेटेड, जर तुमचं रिअल इस्टेटचं असेल तर इथे तुम्ही होमचा एखादा आयकॉन दाखवू शकता, किंवा वॉट एव्हर. जर कन्स्ट्रक्शनचं असेल तर एखादी कॅप वगैरे जे काही असेल ते. कारण की हे जे आहे हे माझं फर्म आहे UK ग्रो म्हणून, इथे मी डिझायनिंग्स डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, तर त्याच्या वेळेस हे कॅम्पेन मी डिझाईन केलेलं आहे. ओके, सो मेक शुअर डिझायनिंग एलिमेंट्स, जे आयकॉन्स असू शकतात, 3D आयकॉन्स असू शकतात, किंवा एखादं वॉट एव्हर एखादी इमेज आहे तुम्ही एलिमेंट्स म्हणून यूज करू शकता. ओके, सो त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे टेक्स्टच्या अंतरामध्ये, किंवा तुम्ही प्रॉपर एखादी इमेज आणि हे अंतर तुम्ही मेक शुअर बघत चला की ते सेम अंतरावरती आहे का. जर तुम्ही या टेक्स्टमधलं अंतर बघितलं आणि या टेक्स्टमधलं जर अंतर बघितलं, भले फॉन्ट साईज कमी आहे पण अंतर हे सेम असायला पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचं जे स्पेसिंग आहे ना तर तो मिसमॅच होणार नाही आहे. ओके, सो ही काळजीपूर्वक तुम्हाला बघायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही टेक्स्ट एखादा टाकताय, टेक्स्ट असू द्यात किंवा इमेज, किंवा तुम्ही ज्यावेळेस एखादा लेआउट बनवताय, तर त्यावेळेस हे रफली काढतोय, तर या साईडचं स्पेसिंग, या साईडचं स्पेसिंग, लोगोचं स्पेसिंग हे सेम असलं पाहिजे. त्याच पद्धतीने अप्पर पेसिंग, लोअर पेसिंग हेही तुमचं सेम असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण लेआउट हे एकदाच बनवतो, ठीक आहे. सो सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, तर मेक गुड यूज स्पेसिंग, ठीक आहे. त्याच्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे इन्फोग्राफिक्स कॅन बी एनी साईज. इन्फोग्राफिक्स हे कोणत्याही साईजचं असू शकतं, त्याला साईज मॅटर करत नाही. जसं की इथे तुम्ही जर बघितलं, हे शेप्समध्ये मी कन्वर्ट केलं आहे, तुम्ही टेक्स्टमधनं कन्वर्ट करू शकता, तुम्ही इमेजमधनं रिप्रेझेंट करू शकता. इन्फॉर्मेशन आपल्या क्रिएटिव्हिटीमधनं जाणं महत्त्वाचं आहे. ती तुम्ही टेक्स्टमधनंही देऊ शकता, ती तुम्ही इमेजमधनंही देऊ शकता, ती तुम्ही आयकॉनमधनंही देऊ शकता. ओके, सो ती इन्फॉर्मेशन ही जाणं महत्त्वाचं आहे. याच्यावरती इनडेप्थ व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे. प्लीज एकदा हा व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर इन्फोग्राफिक्स डिझाईन कसं करायचं आहे, त्याचं महत्त्व काय आणि ते कोणासाठी करायचं, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये इनडेप्थ महत्त्वाच्या. आणि हा व्हिडिओ जो आहे तर हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस इन्फोग्राफिक्स टेम्पलेट्स आपण किंवा एखादं क्रिएटिव्ह बनवतो, त्यावेळेस या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर मित्रांनो, की तुम्हाला काय करायचं आहे, कलर थेरी, रंगाचे मानसशास्त्राचा विचार क्रिएटिव्ह बनवत असताना हा 101% करा. कारण काय की कलर कोड, कलर जो आहे तर तो तुमचा सर्वात महत्त्वाचा आहे. असं म्हणूया आपण की कलर हा बादशाह आहे, की तो बाकीचे पायले हलवतो. की तुम्हाला काय की ते कलर कोड, कलर थेरी, कलरचा मीनिंग, की जसं की ब्ल्यू कलर जर तुम्ही घेत असाल तर तिथनं ट्रस्ट, एखादा ब्रँड कलर असेल तर HP असेल किंवा मग वॉट एव्हर. जे मी ब्रँड कलर इथे तुम्हाला बघू शकता की तुम्ही कलर कोड का यूज केलेले आहेत, जसं की बॅलन्स, वॉट एव्हर जे काही आहेत ते तुम्हाला कलर कोड, कलरचा मानसशास्त्र, कलर युजबिलिटी हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो मेक शुअर ज्यावेळेस तुम्ही क्रिएटिव्ह बनवत असाल तर ते कोडासाठी बनवता, ते कशासाठी बनवताय, आणि ते जर एनर्जेटिक असेल तर तुम्ही येलोमध्ये जाऊ शकता, ग्रीनमध्ये जाऊ शकता, असे मानसशास्त्र आहे. तर याच्यावरती ही इनडेप्थ व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तोही तुम्ही बघा, ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे काय होतो, की सर्वात पहिली गोष्ट की आपण काम कशासाठी करतोय,
ठीक आहे, डिझायनिंगमध्ये आहात, तुम्ही प्रिंटमध्येही असू शकता, डिजिटलमध्येही असू शकता. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रिंट मीडियामध्ये काम करता तर त्यावेळेस प्रिंटिंगवाल्याला जी आहे तर CDR फाईल लागते. ठीक आहे, सो त्याआधी तुम्हाला काम स्टार्ट करायच्या आधी बघायचं आहे की मला प्रिंट फाईल द्यायची आहे की मला एक रॉ फाईल द्यायची आहे. जर तुम्ही डिजिटल मीडियासाठी जर काम करत असाल तर तुम्ही फोटोशॉप, इलस्ट्रेटर, कॅनवामध्येही काम करू शकता. पण तेच जर तुम्हाला प्रिंट मीडियासाठी जर काम करायचं असेल तर तुम्ही इनडिझाईन असेल, कोरल असेल, यांसारख्या सॉफ्टवेअर्समध्ये तुम्ही काम करू शकता. आणि आधी तुम्हाला पहिलं लक्षात घ्यायचं की मला क्लायंटला फाईल कोणती द्यायची आहे. मान्य आहे तुम्ही इलस्ट्रेटर ही फाईल जी आहे EPS फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून तुम्ही ती क्लायंटला प्रिंटेबल फाईल देऊ शकता. ठीक आहे, सो फर्स्ट थिंग तुम्हाला आधी ऑब्झर्व करायचं आहे की क्लायंटला विचारायचं आहे की तुम्हाला याचं करायचं आहे तरी काय. प्रिंट जर काढायची असेल तर तुम्हाला इनडिझाईन इलस्ट्रेटरमध्ये काम करायचं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही इलस्ट्रेटरमध्येही काम करू शकता. EPS फॉर्मॅट तुम्ही देऊ शकता किंवा हाय क्वालिटी PDFही सेव्ह करून दिली तर त्याची प्रिंट निघू शकते. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने तुम्ही जर डिजिटल मीडियासाठी जर काम करत असाल तर यू कॅन यूज अ फोटोशॉप अँड कॅनवा ॲज वेल. ओके, सो त्याच्यानंतरचा जो आहे तर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे, तुम्ही जी स्वतः प्रोसेस बनवताना त्याच्यावरती विश्वास ठेवा. हेच खूप महत्त्वाचं आहे, आपल्या कामावरती आपण विश्वास ठेवूयात यार. ठीक आहे, आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या इनडेप्थ कळल्या असतील. मित्रांनो, ह्या प्रत्येकालाच आवडतील असं काही नाही आहे, प्रत्येकाची वेगवेगळी प्रोसेस असते. ही माझी प्रोसेस आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मी पर्सनल लाईफमधनं मी माझ्या शिकलेलो आहे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नक्कीच तुम्हाला हेल्पफुल बनवतील ॲज अ क्रिएटिव्ह बनवत असताना, क्रिएटिव्ह स्टार्ट करत असताना. आय होप मित्रांनो तुम्हाला या पूर्ण गोष्टी ज्या आहेत या क्लिअर झाल्या असतील या व्हिडिओमध्ये की आपण सोशल मीडिया क्रिएटिव्ह बनवत असताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.